एनडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका. नंदुरबार शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागे असलेल्या अनधिकृत बांधकामावर अखेर नगरपालिकेने हातोडा चालवल्यास सुरुवात केली आहे. मात्र ही सदरची संपूर्ण इमारत अनधिकृत असून केवळ 3 फुटांचे बांधकामच का तोडण्यात येत आहे. नंदुरबार शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागे असलेल्या अनधिकृत बांधकामावर अखेर नगरपालिकेने हातोडा चालवायला सुरुवात केली. शहरातील या अनधिकृत बांधकामावर 3 फूट असलेल्या शासकीय जागेवर देखील संबंधित बांधकाम करणाऱ्या मालकानं स्वतःची मालकी जागा करत सार्वजनिक वापरात येणारी बोळ स्वतःच्या मालकीची करून बंद केली होती. या अनधिकृत बांधकाम संदर्भात MDTV वृत्त मालिका सुरू केली. याची दखल घेत नगरपालिका प्रशासनाकडून त्या 3 फूट बांधकाम तोडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र ही संपूर्ण इमारत अनधिकृतपणे बांधण्यात आलेली आहे. नगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून सदरची इमारत रहिवास क्षेत्र म्हणून परवानगी घेण्यात आलेली आहे. असं असताना देखील सदर इमारतीच्या मालकानं नगरपालिकेचे सर्व नियम ढाब्यावर ठेवत वाणिज्य क्षेत्र तयार करत व्यापारी गाळे बांधले आहेत. ही पूर्णतः इमारत या व्यापारी गाळ्यांमुळे अनधिकृत ठरत असून केवळ 3 फुटाच्या या बोळ तोडण्याची संपूर्ण इमारत तोडण्यात यावी. केवळ 3 फुटाची बोळ तोडण्याऐवजी संपूर्ण इमारत तोडण्यात यावी. या इमारतीवर सत्ताधारी व विरोधक या दोघंही पक्षाच्या नगरसेवकांनी तक्रार दाखल केली होती. मग आता ते शांत का, हा सवाल देखील निर्माण होतो. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार.